नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले खूप खूप स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, त्याचबरोबर व्हिडिओला लगेच लाईक करा मित्रांनो, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर बघा मित्रांनो, आपण जी 7 ते 8 महिन्यापासून आरोग्य विभाग भरतीविषयीची वाट पाहत आहात, त्याविषयी सर्वात महत्त्वाचं अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे, जे की तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे। तर आरोग्य विभाग भरती 2020 विषयीचा अपडेट आहे। कंपनी निवड मित्रांनो झालेली आहे, जवळपास अर्धी कंपनी म्हणजे 90% या ठिकाणी प्रक्रिया कंपनी निवडची पूर्ण झालेली आहे मित्रांनो। तर आपल्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो, गट क आणि ड च्या ह्या होणार आहेत लवकरच मित्रांनो। तर तुम्ही आरोग्य विभाग भरतीमध्ये आरोग्य सेवक, त्याचबरोबर टेक्निशियन, फार्मासिस्ट, औषध निर्माता ज्याला आपण म्हणतो, नर्सेस, डॉक्टर्स, MBBS या सर्व पदांसाठी जे फॉर्म भरलेले आहेत आपण त्या पदांची राजेश टोपे सरांनी जी 17,000 पदांची मेरिट लिस्ट लागणार होती असं घोषित केलं होतं कोरोना सुरू झाला त्याचबरोबर, त्याच्यामध्ये 50% जागा भरणार होते असं त्यांनी देखील सांगितलेलं होतं, ज्याच्यामध्ये 8,500 जागांचा समावेश होता मित्रांनो। तर 8,500 जागांची मेरिट लिस्ट लागणार आहे की परीक्षा होणार याविषयीचं आपलं कन्फ्युजन जे आहे ते या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे दूर होणार आहे। तर आरोग्य विभाग भरतीचे लिस्ट लागणार की परीक्षा होणार याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। कंपनी निवड झालेली आहे, या ठिकाणी सर्व मेगा भरती जी आहे ती पूर्ण पार पडणार आहे, ज्याच्यामध्ये पोलीस भरतीचा देखील समावेश आहे, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा त्याचा 5,900 पदांचा मेगा भरतीमध्ये पोलीस भरतीचा देखील आहे, जो 2019 आपण फॉर्म भरलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपल्या लगेच व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजेल। तर बघा, आरोग्य विभाग भरतीची लिस्ट लागणार आहे की परीक्षा होणार आहे ही सर्वप्रथम माहिती आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा, आरोग्य विभागाची जसं 50% मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी लिस्ट लावावी, त्याचबरोबर 8,500 पदांसाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे, तर ती आरोग्यमंत्री यांनी सांगूनच घेतलेली आहे की 17,000 पदांची आम्ही मेरिट लिस्ट लावणार होतो, ज्याच्यामध्ये कुठलीही परीक्षा न घेता, एक्झाम न घेता ही मेरिट लिस्ट लावणार होतो। तर तसंच त्यांनी 50% जागांसाठी ही मान्यता दिलेली आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख केलेला नाही त्यांनी की एक्झाम होणार आहे। तर आपण जसं ॲज पर त्यांनी आपल्याला जसं अगोदर या ठिकाणी मित्रांनो कन्व्हिन्स केलेलं आहे की त्यांनी मेरिट लिस्ट लावणार आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे मेरिट लिस्ट लावणार आहेत 50% जागांची, त्याची मान्यता देखील घेतलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मान्यता दिली आहे, तर त्यांचं जे लेटर आपण बघितलं, GR जो बघितला 50% मान्यतेचा, त्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख नाही की परीक्षा होणार आहे। तर याची फक्त आणि फक्त मित्रांनो मेरिट लिस्ट लागणार आहे, ती पण इमर्जन्सी म्हणून याची मेरिट लिस्ट लावणार आहेत, जर इमर्जन्सी नसती तर आपली परीक्षा झाली असती हे लक्षात घ्या, कारण की कोरोना संकटामध्ये आता देखील मित्रांनो ज्याप्रमाणे कंत्राटी भरती बंद केलेली आहे, जिल्हा परिषदेची देखील कंत्राटी भरती बंद आहे, तर त्याचबरोबर 50% जागा ह्या मित्रांनो मेरिट लिस्टद्वारेच भरल्या जाणार आहेत, हे लक्षात घ्या। जरी कंपनी निवड झालेली असली मित्रांनो, तरी कंपनी निवडीसाठी अजून खूप वेळ जाणार आहे। तर आता सध्या जी इमर्जन्सी आहे आपल्यासमोर कोरोनाची, त्याच्यामध्ये मित्रांनो 50% जागा ह्या फक्त आणि फक्त मेरिट लिस्टद्वारे भरल्या जाणार आहेत। ज्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे, तर या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी आपण ही कंपनी निवड झालेली आहे त्याचाही एक स्क्रीनशॉट आहे, ज्याच्यामध्ये ई प्रोसेसमेंट सिस्टीम जी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट .in ह्या वेबसाईटवरती हा आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पहिला टप्पा कम्प्लीट झाला आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल बीड ओपनिंग असते, ज्याच्यामध्ये बोली लावली जाते आणि टेक्निकल इव्हॅल्युएशन म्हणजे कंपनी क्वालिफिकेशन जे असतं ते कम्प्लीट झालेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फक्त फायनान्शियल आणि AOC म्हणजे अकाउंट ओपनिंग चेक जो असतो तो या ठिकाणी राहिलेला आहे, याला खूप वेळ लागणार आहे मित्रांनो, अजून जवळजवळ 3 ते 4 महिने या ठिकाणी जातील, तोपर्यंत कोरोना संकटामध्ये मित्रांनो आता कोरोना संकटामध्ये जी कंत्राटी भरती जी होती ती देखील बंद झाली आणि सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे, कारण की 3 महिन्याच्या कालावरती त्यांना घेतलेलं होतं। तर फक्त आणि फक्त सरकारसमोर एकच पर्याय उरलेला आहे, तो म्हणजे कायमस्वरूपी भरतं करणं आरोग्य विभागाचे, ज्याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात आरोग्य सेवकाचे या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, ज्याच्यामध्ये GDPचा देखील समावेश आहे। तर आरोग्य विभाग भरतीमध्ये फक्त आणि फक्त मेरिट लिस्टद्वारेच ही भरती केली जाणार आहे, ज्याची फक्त आणि फक्त एक्झाम घेतली जाणार नाही आहे। कंपनी निवड जरी झाली असली तरी 50% ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये कुठलाही असा उल्लेख नाही की याची परीक्षा घेतली जाईल, अगोदरच आपल्याला राजेश टोपे यांनी सांगितलेलं मित्रांनो की याची फक्त आणि फक्त मेरिट लिस्ट लावली जाईल इमर्जन्सी म्हणून। तर याच्यामध्ये कंपनी निवड झाली तरी मित्रांनो अजून एक्झाम होण्यासाठी खूप वेळ आहे, तोपर्यंत आरोग्य विभाग थांबणार नाही, कारण की इमर्जन्सी समोर बघता या ठिकाणी कंपनी निवड झाली असली तरी या ठिकाणी फक्त आणि फक्त मेरिट लिस्टद्वारेच आरोग्य विभागाची भरती 2020 होणार आहे, आणि जी 50% जागावरतील मित्रांनो त्या फक्त आणि फक्त
परीक्षा घेऊनच या ठिकाणी भरल्या जातील, जेणेकरून नवीन उमेदवारांना देखील मित्रांनो संधी भेटणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा देखील तोपर्यंत प्रश्न सुटलेला असेल, ज्याच्यामध्ये आता 50% जागा भरल्या जातील त्या फक्त आणि फक्त मेरिट लिस्टद्वारे भरल्या जातील, ज्याच्यामध्ये आता सर्वात जास्त जे मार्क्स असतील मित्रांना त्या मित्रांचं सिलेक्शन होणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जितके मार्क्स आहेत ते कमेंटमध्ये मला लगेच कळवायचे मित्रांनो, किती मार्क्स आहेत आपल्याला आणि कुठल्या पदासाठी पण अर्ज केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी व्हिडिओला लगेच लाईक करायचं मित्रांनो, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मित्रांनो. धन्यवाद.